लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली तालुक्यातील श्री क्षेत्र संत नामदेव महाराज यांच्या मंदिर परिसरामध्ये रविवारी सकाळी आदर्श महाविद्यालयातील NCC विद्यार्थी आणि नर्से येथील विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे स्वच्छता अभियान मोहीम राबवून मंदिर परिसर स्वच्छ केलाय। श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात, तसेच या ठिकाणी दररोज अन्नछत्र आणि इतर धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत, त्यामुळे येथील मंदिर परिसर तसेच घाट परिसरामध्ये कचरा साचल्याने काही प्रमाणात अस्वच्छता पसरलेली होती। त्या अनुषंगाने रविवारी सकाळी आदर्श महाविद्यालयातील NCC विद्यार्थी आणि नर्सी येथील काही विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे सहभाग होऊन सहातात झाडू घेऊन येथील मंदिर परिसर, घाट परिसर तसेच कयाधू नदी पात्राची स्वच्छता केली। यावेळी स्वच्छता अभियान राबवण्यासाठी वैभव धोंगडे, अनिकेत पाईकराव, शेख अलीम, अमोल थोरात, योगेश धबडके, रवी नितनवरे, गोपाल खंदारे, रतन काळे, विशाल गायकवाड, लक्ष्मण पवार, साहिल धबडके, केतन बलखंडे, मारुती पवार, विठ्ठल मोरे, आशिष पाईकराव, गोपाळ ठेंगडे, सत्यम कोल्हे, जय घुंगडे, कृष्णा मोरे, शिक्षक रामदास डाळ आणि महादेव पातळे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। आम्ही हिंगोली इथून आदर्श महाविद्यालय NCC वतीने आज नरसी नामदेव इथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे। तरी मंदिराच्या परिसरातले सगळे परिसर, मंदिर परिसर, घाट परिसर, नदीचे पात्र हे सगळं आम्ही स्वच्छ केलेले आहे। तरी यामध्ये आमचे गावातले NCC विद्यार्थी तसेच आमच्या गावातले सर्व मंडळी आमच्यासोबत मित्रपरिवार उपस्थित होता। गावकरी मंडळी सगळे आमच्यासोबत आज उपस्थित होते आणि आम्ही सर्वांनी मिळून आज नामदेव मंदिर परिसर हा स्वच्छ केला आहे। या ठिकाणी नरसी नामदेव इथे दररोज खूप भाविक येतात, त्याच्यामुळे इथं कचरा खूप होते, त्याच्यामुळे आम्ही आज कचऱ्याची मोहीम राबवलेली आहे, स्वच्छता भारत मोहीम राबवलेली आहे। एकी सपना दिल में रखो, एकी सपना भारत माता की, वंदे जय हिंद। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी बापूराव इंगोले, नरसी नामदेव। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।